आणि अशा पद्धतीने ही कोयता गँग पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये दहशत माजवत आहे आणि हे पुणे विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्ही याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गृहविभागाला माझी विनंती आहे की आपण तातडीने या कोयता गँगवरती कारवाई करावी. दिवसा ढवळ्या या कोयता गँगच्या माध्यमातून शस्त्र हातात घेऊन महिलांवरती हल्ले होतात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे. आपण पाहतो गेले काही दिवसापासून पुण्यामध्ये कोयता गँगच्या हल्ल्याने पुणेकर एका दहशतीच्या सावटाखाली वावरतात. विधिमंडळामध्ये देखील हा विषय चर्चेला गेला होता आणि कोयता गँगवरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीने चर्चा झाली होती. परंतु पुढे काहीच झालं नाही. काल खडकवासला मतदारसंघातल्या गोरे बुद्रुक गावामध्ये या कोयता गँगच्या तरुणांनी महिलांच्या अंगावरती धावून जाऊन हल्ला केला. आणि गेल्या 8 दिवसापूर्वी मतदारसंघातल्या खानापूर गावामध्ये देखील अशाच पद्धतीचा हल्ला एका कुटुंबियांवरती या कोयता गँगने केला होता. विनाकारण गाड्यांची तोडफोड करणं, यामध्ये शस्त्र हातात घेऊन गावामधून गाड्यांवरती टेबल सीट 4 जण बसून दहशत माजवणं, मोठमोठ्याने आरडाओरडा करणं, विद्यार्थिनींची छेड काढणं, महिलांना त्रास देणं, नागरिकांना धमकवणं आणि अशा पद्धतीने ही कोयता गँग पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये दहशत माजवत आहे आणि पुणे विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहे. खरं तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, एक सांस्कृतिक शहर आहे. पुणे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखलं जातं. पुण्याच्या महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये राहून शिक्षण पूर्ण करतात. या कोयता गँगच्या माध्यमातून जी दहशत माजवली जाते याचा त्रास या विद्यार्थ्यांना तर होतोच होतो, विद्यार्थिनींना होतो आणि महिलांना मोठ्या प्रमाणात होतो आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्ही याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे. राज्याचे गृहमंत्री आणि गृहविभागाला माझी विनंती आहे की आपण तातडीने या कोयता गँगवरती कारवाई करावी आणि खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये जो या कोयता गँगचा नंगारनाच चालू आहे तो थांबवणं फार महत्त्वाचं आहे. कारण की महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरतो आहे. दिवसा ढवळ्या या कोयता गँगच्या माध्यमातून शस्त्र हातात घेऊन महिलांवरती हल्ले होतात हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यामध्ये लक्ष देणं हे गरजेचं आहे.